समडोळीमध्ये महिलेवर चाकू हल्ला करून 25,000 लुटले. मिरज तालुक्यातील समडोळी येथे चोरट्यांनी घरफोडी करून 25,000 ऐवज लंपास केला. यावेळी जागे झालेल्या माईलेकींनी चोरट्यास पकडले. चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला करून तेथून पोबारा केला. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गंगाबाई मोतीराम राठोड राहणार इंदिरा वसाहत समडोळी यांनी फिर्याद दिली आहे. गंगाबाई व त्यांच्या मुलगी घरात झोपल्या होत्या. पहाटे चोरटे घरात शिरून घरातील रोख 22,000 आणि 2 मोबाईल आणि प्रापंचिक साहित्याचा 25,000 ऐवज लंपास केला. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.